नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. दररोज आपण आपल्या परिसरातील अनेक व्यक्तींना भेटत असतो आणि कुणीतरी भेटल्यानंतर त्याच्यासोबत बोलणं किंवा रिॲक्ट होणं हा कोणत्याही व्यक्तीचा एक गुणधर्मच आहे. आपल्या परिसरातील अनेक स्थळांना आपण भेटी देत असतो, जसं हॉस्पिटल, मार्केट, जत्रा, दुकाने इत्यादी ठिकाणी आपण भेटी देत असताना अनोळखी व्यक्तीशी आपल्याला बोलावं लागतं. मग एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलताना आपलं संभाषण हे आदर्श असायला हवं आणि असं संभाषण आपण लेट्स स्पीक या पाठातून बघणार आहोत. या पाठात एक दुकानदार आणि मुलगा याचं संभाषण दिलेलं आहे, ते तुम्ही अतिशय लक्षपूर्वक बघा आणि आपल्या दररोजच्या व्यवहारात सुद्धा असं बोलण्याचा प्रयत्न करा. आपण शाळेत किंवा बाहेर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारताना यस किंवा नो टाईपचे क्वेश्चन्स सहज वापरत असतो आणि अशा प्रश्नांवर आधारित खेळसुद्धा आपण या खेळात शिकणार आहोत. हा खेळ खेळत असताना आपल्या मुलांना आनंदसुद्धा होणार आहे आणि त्यांना संभाषणाचा सरावसुद्धा होणार आहे. उत्तम इंग्रजी येण्यासाठी तुम्ही सर्व पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यासोबत दररोज छोटी छोटी इंग्रजी वाक्य बोलली पाहिजेत, तरच आपल्या विद्यार्थ्याचे इंग्रजी संभाषण हे चांगले होऊ शकेल.